नमस्कार, मी दीपाली, तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याची चटणी कशी करतात ती पाहणार आहोत, आणि एकदम तेलकट विदाउट ऑइल न वापरता आपण ही चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. आणि चटणीला ॲटोमॅटिकली तेल सुटतं आणि ती तेलकट अशी छान होती चटणी आपली बनवून तयार होते. चला तर मग चालू करूया. शेंगदाण्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत, आणि करायला खूप सोपी आणि खायला खूपच मस्त लागते. आणि ही चटणी आपण मिक्सरमध्ये न लावता खलबत्त्यामध्ये करणार आहोत. तर इथं मी जवळपास 1.5 कप मी इथं शेंगदाणे घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत आवडतात चटणी त्यानुसार तुम्ही करू शकता. शक्यतो अशा प्रकारचे शेंगदाणे वापरावे. आपल्याकडे घुंगरूची जे बारीक भेटतात तेही अशा असतात. इथं बघा, हे घुंगरूची शेंगा अशा पद्धतीचे शेंगा जी असतात ते वापरायचे नाहीत आपल्याला. अशा पद्धतीचे शेंगदाणे आपल्याला वापरायचे, तर अशा पद्धतीचे शेंगदाणे बिलकुल वापरायचे नाहीत. म्हणजे काय होतं की हे शेंगदाणे जे असतात हे तेलकट होतात आणि आपली चटणी खूप मस्त तेलकट छान होते. सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. इथं मी घेतलेलं आहे जवळपास 1.5 कप शेंगदाणे, त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ, भरपूर असं लसूण घ्यायचं आणि तिखट. आपण चटणी म्हणून मी थोडंसं तिखट जास्त घेतले, तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर शेंगदाणे मात्र तुम्ही अशा पद्धतीच घ्यावे. तर मग चालू करूया. इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेते आणि ह्याला एकदम छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे शेंगदाण्याला जवळपास आपल्याला लो टू मीडियम हीटमध्ये जवळपास 10 मिनटं आपण हे शेंगदाण्याला चांगलं भाजणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल की आपले शेंगदाण्या चटणी ही तेलकट आणि छान होते. वरनं तेल वगैरे घालायची काही आवश्यकता पडत नाही. लक्षात ठेवा, लो टू मीडियम हीटवर आपल्याला 10 मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि ह्या शेंगदाण्याला आपल्याला बिलकुल करपवायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. इथे आपले शेंगदाणे जे चांगले भाजून झालेले आहेत, आता आपण हे गार झाल्यानंतर जे तळपण जे असतं ते निघतं लगेच, अशा पद्धतीने ते सगळं काढून घेणार आहोत आपण. इथे मी शेंगदाण्यावरचं सगळं तळपण जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि इथे मी खलबत्ता घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, पण खलबत्त्यामध्ये तेलकट आणि छान होती चटणी. आणि इथं सर्वप्रथम आपण लसूण घालून घेऊया आणि लसणाला थोडंसं ठेचून घेऊया. इथं लसणाला मी अर्धवट ठेचलेलं आहे. आता आपण ह्या स्टेजवर शेंगदाणे जे भाजून घेतलेले आपण ते घालून घेऊया. आपण एका साईडनं अशा पद्धतीने कुटत येणार आहोत ह्याला. आपण हे लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हे सगळं आता आपण अशा पद्धतीने मिक्स करणार आहोत. शेंगदाण्याचं चटणीला अशा पद्धतीने घासून बारीक करायचं, एकदम असं बारीक करायचं नाही. ह्यातलं तेल बाहेर काढायचं आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता, हे 10 मिनटं झाल्यावर माझे अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे. आणि ह्याला फक्त आपण अशा पद्धतीने घर्षणच करायचं, म्हणजे आणखीन जास्त आपलं शेंगदाण्याचं चटणीला तेल सुटेल. जसं उखळात केलं जातं तशा पद्धतीने. उखळामध्ये कसं असतं की हे असं फिरवायचं असतं उखळात. आता आपलं हे खलबत्ता आहे म्हणून आपण अशा पद्धतीने फक्त घासणार आहोत ह्याला. आणि ह्याच्याने पण आपली चटणी ही तेलकट आणि छान होते. मी 10 मिनटं कुटल्यानंतर हे अशा पद्धतीने झालेलं आहे. आता फक्त आपल्याला हे अशा पद्धतीने घर्षण करायचं आणि ह्याचा एक गोळा बनतो, जर तुम्हाला आवडत असेल तर. नाहीतर आपली चटणी ही तयार आहे. मी अजून थोडं एक 5 मिनटं मी ह्याला चांगलं घासणार आहे, अजून ह्या चटणीला कुटणार आहे. जर तुम्हाला जर अशीच चटणी हवी असेल तर तुम्ही ह्या स्टेजवर ही चटणी काढून घेऊ शकता. मी अजून थोडंसं कुटणार आहे अशा पद्धतीने.
अजून थोडीशी तेलकट मला ही चटणी हवी. मी आमच्या गावाकडे जर गेले तर मी तुमच्यासाठी उखळातली शेंगदाणा चटणी नक्कीच घेऊन येईन. नक्कीच त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करीन. इथं करेक्ट 20 मिनिटानंतर आपली चटणी ही छान अशी गोळा बनून तयार झालेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता आपली छान अशी एकदम खलबत्त्यामध्ये चटणी मस्तच केलेली आहे आपण. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.